युपीए सरकारान भायल्या बँकांनी कितलो काळो पैसो आसा तो जाहीर करचो. भाजपाच्या अदमासा प्रमाण सुमार 500,000 अब्ज डॉलर्स आसूये असो अदमास भाजपाचो फुडारी राजनाथ सिंहान उक्तायला. तो पणजे मिडिया कडेन उलयतालो. इतले मजगती मनोहर पर्रीकारान बिरेस्तारा शशिकला ताईचे हस्तुकी पणजेचो जाहीरनामो जाहीर केलो. बेतीच्यान पणजे सलेन रस्तो, पणजेच्यो सरकारी कचेऱ्यो पाटो प्लाझाचेर व्हरप अश्यो गजाली तातूंत आसात. बराबर काँग्रेस गव्हर्नमेंट ने यहां पर इलीगल माइनिंग नेटवर्क को प्रमोट किया है और प्रोटेक्ट किया है. यम्बीसा कमीशन भी जो बना था उसने भी अपनी रिपोर्ट में यह बात कही है कि गोवा के अंदर more than 50% इलीगल माइनिंग होती है. तो हम लोगों ने उस समय कहा था कि अप्रॉक्सिमेटली $500 बिलियन ब्लैक मनी इज स्टैश्ड इन फॉरेन बैंक्स. और सीबीआई ने जो कहा है हमारे एलिगेशन को पूरी तरह से यह जस्टिफाई करता है. पार्लियामेंट का बजट सेशन प्रारंभ होगा तो हम लोग इस इश्यू को पार्लियामेंट में भी रेस करेंगे और गवर्नमेंट से जानना चाहेंगे. मित्रों, गोवा का जहां तक सवाल है, गोवा को बीजेपी की गवर्नमेंट आने के बाद हम इस कंट्री के एक मॉडल स्टेट के रूप में इसे खड़ा करेंगे. डेवलपमेंट के मामले में, लॉ एंड ऑर्डर के मामले में और गुड गवर्नेंस के मामले में. ताळगाव ओडीपीन मोठे मोठे बिल्डिंगो बांधल्यो पण ताका जो पळय रस्तो आशिल्लो आउटर रिंग रोड तो रस्तो बांधपाक कोणेच लीड घेतली ना. त्यामुळे मिरामार सायडीक वचणाऱ्यान ताळगावान वचणाऱ्यो सगळ्यो गाडयो ह्यो पणजेंच्यान थ्रू जावच्यो पडटा. आनी म्हणून तीन प्रोपोजल आमी ताजेर हे केल्ली आहा. एक म्हणजे जो पळय रस्तो तुमी आतां अर्दो केला हातूंत पाटो प्लाझा कॉम्प्लेक्सान तो रस्तो म्युजियमा कडच्यान नेवगी नगर कडेन हें करून रुवादो ओरेमा वयल्यान पूल बांदून तो त्या सायडीक कनेक्ट जातलो. म्हणजे मळ्यांतल्या लोकांकूय थंय वचपाक येतले आनी दोनापावल बी सायडीक वचणाऱ्या लोकांक चार पिलरा कडच्यान आवटर रिंग रोड दोनापावल पर्यंत डायरेक्ट आसतलो. सकाळच्या वेळार फ्रॉम 8:00 to 10:30 एन्ड इवनिंग 4:30 to 7:00 देर इज व्हर्च्युअल जॅम ऑन बोथ द ब्रिजीस ऑन मांडवी. सो वी हॅव प्रोपोज्ड ब्रिज फ्रॉम बेती टू पणजी डायरेक्टली 6-lane bridge विच वील एन्श्युअर दॅट वेहिकल्स कमिंग इन टू द सिटी कॅन कम डायरेक्टली इन टू द सिटी अँड दे नीड नॉट ट्रॅव्हल थ्रू द आउटर रोड्स. द आउटर रोड्स कॅन बी लेफ्ट फॉर वास्को मडगांव फोंड्या वचणाऱ्या लोक. तिसरी गोष्ट जी केल्या ती म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसां ही पणजेंच्यान मोठ्या प्रमाणाचेर भायर काडप. 12,000 square meter जागो एक्स्ट्रा आहा. पाटो कॉम्प्लेक्स प्रॉपरली डेव्हलप करीत आनी जर तुवें सगळीं ऑफिसां भायर काडली जाल्यार स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट ऑफ द सिटी लोड ऑटोमॅटिकली कमी जातलो प्लस पार्कींग स्पेसीस तयार जातले. हे तिनूय गजाली हातूंत भितर इंडिकेट केल्ल्यो. इफ यू पूट अ व्हेरी एफिशियंट इनफॅक्ट देर इज अ प्रोविजन टू पूट एन IAS ऑफिसर ऑल्सो. If you put proper person at the right helm of the year, I do not think any of the corporators have any objection for development. अपर जेटी वाठारांतल्या 7 जणांक मारपेट केल्ल्याच्या आरोपावेल्यान मुरगांव पोलिसांनी उत्तराखंडातल्या गोंयांत आयिल्ल्या IRB च्या 4 पोलिसांक बुधवारा रातीं अटक केली. वेंचणूक सुरक्षे खातीर हे पोलीस गोंयांत आयल्यात. तांचेर खर कारवाय करची अशें थळावो आमदार मिलिंद नायक आनी काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकारान मागलां. IRB च्या ह्या बटालियनाची बिरेस्तारा मुरगांवच्यान वेर्णे बदली केली. बस फोडलेली म्हणून हांव घरांसून निदान वयर उठून येयलो पळयता जाल्यार बस फोडली म्हणून हांव थंय रावलो जाल्यार ते 20-22 भुरग्यांक पुलीस धरून येल्ले पुलिसांनी आनी 20-25 भुरगीं येयले आनी मारपाक स्टार्ट म्हाज्या भावाक मारपाक स्टार्ट केलो म्हणून हांव भितर गेलो. म्हणून आमकां सगळें आमची फॅमिली आमची म्हाजी बायल बी सगळी भावाची बायल बी सगळी येयले आनी अटॅक केलो सगळ्यांक. कोण ते भुरगे? कोण ते CRP कोण भुरगे म्हणटा ते भुरगे खंय ते भायर बस फोडल्या आनी वयल्यान लोकांक अटॅक म्हाज्या भावाच्या बायलेक मारले भावाच्या व्हडल्या भावाच्या चोडवाक तेणी खोड मारले. कितले जाणांक मारले तेंच्यानी? आमची 5 जाणांक मारले फॅमिली. माझ्या भावाक मारलो म्हणून हांव ते सोडून गेलो. म्हाजे म्हाका मारलो म्हणून ते खूप भुरगे न्हू कशे अटॅक जातले वेपन हल्ले की बेश्टे ऑटिस्टीक बी घेवन येयले ते बशेन कितें बसोन ते कितें करताले ते ओनरान वचून विचारले जाल्यार ते ताका सांगपाक लागले तुका कितें पडला म्हणून तेणी फोडपाक लागली बस. फॅमिली येयली बस ओनराची तितल्यान ते सायडीन ते 10-15 जाण कोण तरी धांवन येयले आनी मस्ती केले. आतां ते पयलीं कोण येयले तांकां धरलो तेंच्यांनी आनी तांकां मेडिकलाक धाडला आनी तेंच्या PI न म्हाका एश्युरंस दिला की जितले आसले सगळ्यांचेर एक्शन जातले.
तर त्यांचे रक्षण जावपाकच जाय. लोकल लोकांच्या मध्ये कसं त्यांच्या मध्ये आय आर बीचे प्लॉट उरणार, त्यांच्या मध्ये किती तरी प्रॉब्लेम झाला दोन चार लोकांच्या मध्ये. वी आर टेकिंग एस एज सून एज वी हॅव सेंड देम फॉर मेडिकल सून एज दे कम वील टेक डाऊन द कंप्लेंट अँड वी रजिस्टर इट. व्हॉट वॉज द कंप्लेंट रिपोर्टेड टू यू? सो फार आय जस्ट केम फ्रॉम द मीटिंग. आय हॅव टू सी व्हॉट वेदर दे हॅव बीन बिटन अप ऑर व्हॉट हॅज हॅपन वेदर एनीबडी वॉज यु नो drunk or something. So we'll send them for medical test and as soon as they come and accordingly we'll take the action. So those are IRB or CRP? No, they are IRB people, you see. India Reserve Battalion from Uttarakhand. They just arrived today. दिवचल मतदारसंघातल्या 1000 तरणाट्यांक नोकऱ्यो दिवपाची आपली कापास्ताद असा असे म्हणत अपक्ष उमेदवार नरेश सावळान भलायकी मंत्री विश्वजीत राणेक आव्हान दिला. दिवचलच्या काय भाजपा कार्यकर्त्यांनी सावळाक तेको दिला. आज एकच संधी द्या की ही दिवचल आणि हो दिवचल मतदारसंघ बदलपाचे सामर्थ्य बदलपाचे ताकद आमच्या भीतर असा. अरे विश्वजीत राणे समजा वाळपय 2000 नोकऱ्यो दिता जाल्यार ते 1000 नोकऱ्यो बिचोले दिवपाची ताकद नरेश चव्हाण असा. विश्वजीत राणेच्या बापाकडे शक्य ना. अरे हो जनसमुदाय उभो केलो तो उभो असो साधो लेचो पेचो करू ना. आणि आम्ही लेचो पेचे ना असे जेव्हा आमकां तिकीट नाकाली किंवा पक्षान त्या उमेदवाराक त्या आमदाराक घेतलो आणि कोण याला घरा न्हिदतलो असलो. पण म्हाका खबर असा माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर असा आणि कार्यकर्त्यांच्या जीवात खंयची लढाई जिंकपाची आमची तयारी. हांव भारतीय जनता पक्षाचो एक निश्ठ मनीस आणि अजूनही असा. पण आज हाच्या वरसून कित्याक रावलो हाची एक कारण असा. आमकां वाचूंक जाय दिवचल बिचोली जर वाचूंक जाय जाल्यार तसचे नेतृत्व आमकां जाय आणि ते नेतृत्वाचे गुण आमकां नरेश सावळान दिसले म्हणून आज हांव आमचे नगरसेवक बाळूबीडचे तसेच माजी नगरसेवक असा आमचे बाबू असा तसे अनेकूय येणारे असा आमचे भगवान असा सतीश गांवकर असा ते मात्शे कामा खातीर आयले ते येवपाचे असतात. निष्ठावंतांना तिथं किंमत नाही. जर निष्ठावंतांना किंमत असती तर नरेशची ही परिस्थिती झाली नसती. ठीक आहे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं बऱ्यासाठी होतं आणि त्याचप्रमाणे कदाचित त्याचं भवितव्य चांगलं असेल तुमच्या दिचोलीचं भवितव्य उज्ज्वल असेल आणि त्यामुळे त्यांना आज अपक्ष राहून ही संधी मिळालेली आहे. आता घेऊ एक व्यावसायिक विसव.